नंबर 12 बी एफ आई टी रूम नंबर 2 अखेर आज शाळा भरली असं म्हणायला हरकत नाही। जब्बल 1.5 वर्षानंतर आज शाळेमध्ये विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये ही नेरळ विद्या मंदिर शाळा आहे। आज ती 5वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी इथे आहेत आणि ते यायला सुरुवात झाली। आज बघितलं आपण तर कोरोनाचा काळ होता, गेल्या 1.5 वर्षापासून शाळा सुरू होणार असं म्हटलं जात होतं, पण परंतु शाळा सुरू होत नव्हती। पण अखेर आज या शाळेला मुहूर्त लागला आणि आज शाळा भरली असं म्हणायला काही हरकत नाही। माझ्यासमोर मी नेहरू विद्या मंदिर शाळेमध्ये आहे आणि इथे जर माझ्या मागे बघितलं तर तुम्ही आज विद्यार्थी आहे शाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। त्यामध्ये आज जर बघितलं तर या विद्यार्थ्यांवर एक जर बघितलं तर उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। एकंदरीत आज शाळा सुरू झाली यावर येथील प्रिन्सिपल आहेत विजय सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर आज काय सांगाल तुम्ही, आज अखेर शाळा भरली यावर काय बोलाल? आजचा दिवस म्हणजे खरं तर आमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे असं मला वाटते। नेरळ विद्यामंदिर ही नेरळ परिसरातील सर्वात जुनी आणि नामांकित शाळा असून या शाळेमध्ये 5वी ते 12वीमध्ये सुमारे 11वी 12वीचे 1200 आणि 5वी ते 10वीचे सुमारे 900 मुलं शिक्षण घेत आहेत। 24 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आणि त्यानुसार आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही गेल्या 8 दिवसापासून पूर्वतयारी करून शाळा सुरू करण्याच्या ज्या फॉर्मॅलिटीज शासनाने सांगितलेल्या होत्या, ज्या मार्गदर्शक सूचना सांगितलेल्या होत्या, त्यांचं पूर्णपणे पालन करून आज पहिला दिवस आमच्या शाळेचा आहे आणि आज निम्मे मुलांना आम्ही बोलवून शाळा भरवणार आहोत आणि अतिशय आनंदाचं वातावरण सर्व विद्यार्थ्यांमध्ये, सर्व शिक्षकांमध्ये आणि आम्हा सर्वांमध्ये दिसून येत आहे। गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण शाळा ममदापूर ग्रामपंचायत आणि नेरळ ग्रामपंचायतीमार्फत सॅनिटायझेशन करून घेतली, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी टेम्परेचर मोजण्यासाठीचं यंत्र, त्याचप्रमाणे ऑक्सिमीटर, सॅनिटायझर या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध आमच्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मुलांची आणि शिक्षकांची सर्व काळजी घेऊन आम्ही आज शाळा सुरू करत आहोत। अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी। सर ऑनलाईन आणि ऑफलाईन याबद्दल आपण काय थोडं बोलाल? ऑनलाईन ॲडमिशन ही म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे असं मला वाटते, कारण ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जे पोहोचायला पाहिजे ज्ञान ते पोहोचणं विद्यार्थ्यांच्याही दृष्टीने आणि शिक्षकांच्याही दृष्टीने मला नाही वाटत की ते पुरेसं होतं। प्रत्यक्ष जेव्हा शाळा भरते तेव्हा जे प्रत्यक्ष संस्कार वर्गामध्ये केले जातात अध्यापनाचे ते फार महत्त्वाचे असतात आणि ते त्यांच्या मनावर खोलवर रुजतात आणि त्यातूनच खरी विद्यार्थ्यांची प्रगती होऊन सर्वांगीण विकास साधता येतो। थँक्यू सर। आज जर बघितलं आपण की खऱ्या अर्थाने ऑनलाईन आणि ऑफलाईन शाळा या लॉकडाऊनमध्ये सुरू होत्या, पण परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये शिक्षणामध्ये अडचणी येत होत्या हे सर देखील सांगतात आणि त्याच्यामध्ये जी मातृत्वाची भावना आहे ती केवळ शाळेमध्ये शिकवतानाच आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज जे विद्यार्थी येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई काय सांगशील, आज तुझा पहिला दिवस आहे शाळा तुझी सुरू झालेली आहे, काय बोलशील तुझी प्रतिक्रिया? मला आज खूप आनंद होते कारण की जवळजवळ 1.5 वर्षानंतर आज शाळा उघडली, आम्ही सगळ्या मैत्रिणी सोबत आलो आहे। परत ऑनलाईन शिक्षणामध्ये कधी लाईट नसायची, कधी मोबाईलला चार्जिंग नसायची, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप अडचणी व्हायच्या। तसं ऑफलाईन शिक्षणात शिक्षक समोर असतात, ते शिकवतात, ते समजतं आणि काही समजलं नाही तर परत विचारता येतं, त्यामुळे आज शाळा उघडल्या तर मला खूप छान वाटतं। जी मित्रमित्रांनी बऱ्याच दिवसातून भेटतात त्याच्याबद्दल काय सांगते तू? आज मी वर्गात आल्या पहिल्यांदा माझ्या सगळ्या मैत्रिणींशी बोलली कारण की खूप दिवसानंतर भेटलेली आणि आत्तापर्यंत बोललो तरी मोबाईलवर बोलले, तसं आज आमची प्रत्यक्ष भेट झाली म्हणून खूप आनंद झाला। नक्कीच आज बघितलं आपण की विद्यार्थ्यांना देखील हा आनंद आहे तो माहित नाही। ताई तू आज झालेली आहे शाळेमध्ये, काय सांगशील तू? मला खूप आनंद होतं, मी माझ्या मैत्रिणींना भेटले, शिक्षक किती दिवस आपल्याला भेटले नव्हते त्यांनाही भेटले, ऑनलाईन लेक्चरला कधी कधी समजायचं कधी कधी समजत नसायचं, कधी कधी मोबाईलला चार्जिंग असायचं कधी कधी नसायचं, नेटवर्क प्रॉब्लेम असायचे, मला खूप आनंद झाला आहे शाळा सुरू झाली। शाळेतील शिक्षकांनी आमची ही गैरसोय व्हायला नको म्हणून त्यांनी सॅनिटायझर अजून मास्कचा वापर करण्यासाठी खूप सोय केली, अजून वर्ग सॅनिटायझर केलेला आहे, मला खूप आनंद झाला आहे माझ्या मैत्रिणींना भेटलं आहे म्हणून।
नक्कीच थँक यू. जर आज बघितलं आपण इथे की आज जर बघितलं आपण की इथे सर्व विद्यार्थी एकत्र आलेले जमलेले दिसतात आणि त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे उत्साह आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि शाळा उभारत असताना येथील शिक्षकांनी देखील खबरदारी घेतलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण शाळा सॅनिटायझर करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आहे तो मास्क जे आहेत ते कोरोनाचे नियम आहेत ते पाळूनच येथे करण्यात आलेले आहे. शाळा भरण्यात आलेली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ.